सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. आज सकाळचा व्हिडिओ महत्त्वाचा होता. तुम्ही बघितला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनमध्ये टच करून तुम्ही तो पाहून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा आत्ताचा पॉईंट आहे तो म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आज जे काही प्रेस कॉन्फरन्स बोललेले आहे 3:30 आणि त्याचंच एक इन्फॉर्मेशन जे काही लेटर आहे ऑफिशियल निवडणूक आयोगाकडनं जे काही आऊट झालेलं आहे त्याचं विश्लेषण आपण बघणार आहोत. प्रेस कॉन्फरन्स 3:00 आहे, कुठे आहे, कशा पद्धतीने होणार आहे, तदनंतर आचारसंहिता कधी लागेल, माझ्या अभ्यासानुसार आचारसंहिता किती पिरियड असते, कदाचित ती किती तारखेपर्यंत असू शकते, आणि तदनंतर निवडणूक किती तारखेला होऊ शकते आणि निकाल कधी लागू शकतो आहे, आणि विधानसभेची जी काही पहिली बैठक आहे ती कधीपासून सुरू होणार, त्याचा कार्यकाळ कधीपासून सुरू होणार, अशा पद्धतीनं आज पूर्ण विश्लेषण असणार आहे. आणि थोडक्यात शेवटी आज एकच दिवस या सरकारकडं आहे असं मला वाटतंय. त्यामुळं आज एका दिवसामध्ये काही निर्णय झाले तर आणि तरच, नसेल तर उद्या संध्याकाळीपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत ही आचारसंहिता लागली की सगळं जैसे ते पोरांच्या आयुष्याची राख रांगोळी ही मात्र फिक्स आहे, लक्षात ठेवायचं या दिवाळीच्या तोंडावरती. सो सर्वांना विनंती करतोय, चॅनल नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं या व्हिडिओला शेवट पण बघा, आवडला तर लाईक पण करा, शेअर पण करा, आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आता मी मांडत आहे. तर पहिला आपण जे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं जे काही ऑफिशियल डाटा आलेला आहे बाहेर निवडणुकीच्या संदर्भात, आचारसंहितेच्या संदर्भात जी प्रेस कॉन्फरन्स आहे बैठक, त्याचं पहिला पूर्ण विश्लेषण बघूयात, रीड करूयात, आणि तदनंतर त्याचं विश्लेषण असेल पुढे कशा पद्धतीनं सगळी प्रोसेस होईल आणि मग भरतीवरशी आपण बोलणार आहोत. तर आपण बघूयात की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे निर्वाचन सदन अशोका रोड न्यू दिल्ली येथे आहे, डेट आहे 15/10/2024, म्हणजे आजचं सकाळचं. थोड्या वेळापूर्वी ऑफिशियल मी टेलिग्रामवरती पण हे लेटर टाकलेलं आहे, जे ऑफिशियल इन्फॉर्मेशन आलेले आहे, जे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून आऊट झालेले आहेत तीसुद्धा लेटर सकाळी मी तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला तिथं टाकलेलं आहे. तर बघा, मीडिया इन्व्हिटेशन म्हणून दिलेलं आहे. डिअर सर मॅडम, यू आर कॉर्डियली इन्व्हायटेड टू कवर द फॉलोइंग इव्हेंट्स. इव्हेंट बघा, प्रेस कॉन्फरन्स बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया टू अनाऊन्स द शेड्यूल फॉर जनरल इलेक्शन टू लेजिस्लेटिव्ह असेंबल ऑफ महाराष्ट्र अँड झारखंड 2024. ह्याच्यामध्ये सर्व त्यांनी दिलेलं आहे की झारखंड आणि महाराष्ट्रात जे काही निवडणूक आहेत त्याच्या पार्श्वभूमीवरती आज एक बैठक आहे, त्यासाठी तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करत आहोत. इव्हेंट का आलं तुम्हाला? ओके, आता ही शेवटची बैठक असते, यानंतर ते झारखंड आणि जे काही महाराष्ट्राचे प्रमुख पदाधिकारी असतील त्याच पद्धतीनं सत्ताधारी पक्षातील जे काही वरिष्ठ लोक असतील, मंत्री बिंत्री हे सगळे, त्यातसुद्धा बोलवलं जातं आहे. आणि तिथंच त्यांना सरळ सांगितलं जातं, तुमचे काही इव्हेंट असेल, तुमचे काही प्रोग्राम असतील, तर तुम्ही या पिरियडपर्यंत तुम्ही आवरून घ्यायचा आहे. आम्ही या तारखेपर्यंत संभाव्य तारीख किंवा टाईम देतो, त्याच्यामध्ये आम्ही जे काही तुमची आपली आचारसंहिता आहे ती आम्ही लावून देणार आहे, हे मात्र नक्की. ठीक आहे, तर प्रेस कॉन्फरन्स डेट अँड टाईम बघा, 15/10/2024 3:30 PM म्हणजे 3:30 ऑनवर्ड म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे 3:30 दरम्यान ही प्रेस कॉन्फरन्स होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. व्हेन्यू बघा, प्लेनरी हॉल विज्ञान भवन न्यू दिल्ली येथे आहे. अजूनसुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे खाली, एंट्री फ्रॉम 2:50 PM ऑनवर्ड जे काय आहे थ्रू द ईस्ट गेट, ऑल आर रिक्वेस्टेड टू बी सीटेड बाय 3:50 PM. म्हणजे 3:30 ही बैठक चालू होणार आहे, जी काही प्रेस कॉन्फरन्स आहे ती, आणि सर्वांनी 3:15 शार्प उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. जे काही हे आहेत, अनुज चांदक जे आहे जॉईंट डायरेक्टर आहेत ECIचे, त्यांच्यामार्फत हे आऊट झालेलं आहे. मग ह्याच्यामध्ये जे काही कॅमेरा पर्सन असतील, त्याच पद्धतीने टी व्ही न्यूज चॅनल असतील, त्याच पद्धतीनं दूरदर्शनवाले असतील, त्यांना बोलवलेलं आहे. न्यूज सर्व्हिस डिव्हिजन, ऑल इंडिया रेडिओ, त्यांना बोलवलेलं आहे. ADJ फोटो डिव्हिजन, त्यांना बोलवलेलं आहे. बाकी सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी मीडिया इन्व्हिटेशन दिलेलं आहे, प्रेस कॉन्फरन्स पण घेतलेले आहे, संबंधित दोन्ही राज्याचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनासुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे, आणि ते जावंच लागतं त्यांना. आणि ECI जे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ते आज प्रेस कॉन्फरन्स घेईल. प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सांगतील की आज संध्याकाळीपर्यंत किंवा उद्या सकाळी 10 किंवा उद्या संध्याकाळी काय टायमिंग दिली ह्याच्यापर्यंत आम्ही आचारसंहिता लावणार आहोत. तुमच्या राज्याचं काही ठराविक कामं पेंडिंग असतील तर तुम्ही करून घ्यायचे आहे, त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीनं आचारसंहिता भंग होता कामा नये असं सरासरी त्याच्यामध्ये सगळ्या पुढच्या गोष्टी होत जातील. आता अशा पद्धतीनं आहे, आज तारीख आहे 15, आज तारीख 15 आहे बरोबर. आता महत्त्वाचा विषय आहे, तर 15 आहे आज प्रेस कॉन्फरन्स झाली म्हणजे आज संध्याकाळी लगेच आचारसंहिता पडणार नाही, कारण की सरकारला थोडासा वेळ द्यावा लागेल. हा 15 झालं, उद्या 16 आहे, कदाचित उद्याचा एकच दिवस
सरकारला दिला जाईल. उद्याचा एकच दिवस आणि 17 तारखेला सकाळच्या दरम्यान किंवा 16 तारखेला संध्याकाळच्या दरम्यान किंवा 17 तारखेला दिवसभरात कधी पण आचारसंहिता लागेल. आता फॉर एक्झाम्पल आपण पकडूयात 17 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली. त्याचा टाईम असतो, त्याचा ड्युरेशन असतो 30 दिवसांचा. तर 17 ऑक्टोबरपासून ते 17 नोव्हेंबरपर्यंत किंवा 16 नोव्हेंबरपर्यंत ही आचारसंहिता लागेल. तदनंतर 1-2 दिवसामध्ये 3 दिवसांमध्ये काय असेल ते जवळजवळ 19-20च्या दरम्यान नोव्हेंबरला ही जी निवडणूक आहे विधानसभेची होऊन जाईल. तदनंतर 1-2 ते 3 दिवसांमध्ये ह्या ज्या निवडणुकीचा निकाल आहे तो लागून जाईल. म्हणजेच जवळजवळ 22-23 तारखेला 22-23-24 तारखेदरम्यान नोव्हेंबरच्या ह्या निवडणुकीचा निकाल लागून जाईल. तदनंतर 26 नोव्हेंबरला जे काही विधानसभेची पहिली बैठक आहे ती फिक्स आहे. 26 नोव्हेंबरला विधानसभेची पहिली बैठक आहे जी फिक्स असते आणि तिथून पुढं 5 वर्षाचा कार्यकाळ या पहिल्या सभेपासून विधानसभेची पहिली बैठक जी काही सत्ताधारी पक्ष असतील किंवा कोण असतील त्या पहिल्या बैठकीपासून म्हणजे विधानसभेच्या पहिल्या बैठकीपासून जे काही कार्यकाळ असेल सत्ताधारी पक्षाचा तो सुरू होतोय ते पुढील 5 वर्षासाठी. म्हणजे माझ्या अभ्यासानुसार 2029 कायदा तारीख येते, 2029 पर्यंत हा कार्यकाळ असणार आहे 5 वर्षाचा पिरियड. सो अशा पद्धतीनं ही झाली पूर्ण प्रोसेस की आज जे ECIनं जे काही पूर्ण हे दिलंय इन्व्हिटेशन दिलंय त्याचा डाटा सांगितला. तदनंतर एक दिवस उद्याचा देऊ शकतात किंवा कदाचित उद्यासुद्धा आचारसंहिता पाडून जातील, परवा सकाळी 10:00 च्या आतसुद्धा पडू शकते अशा पद्धतीनं. मग 17 ते 17 एक महिना, तदनंतर 2 दिवसांनी निवडणूक वगैरे, तदनंतर 1-2-3 दिवसांनी निकाल आणि तदनंतर 2 दिवसांनी जे काही बैठक आहे पहिली विधानसभेची तिथून त्या पुढच्या 5 वर्षाचा कार्यकाळ ऑफिशियल सुरू केला जातो याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं हा विषय खूप महत्त्वाचा होता की कशा पद्धतीनं या विधानसभेचं स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. तुम्हाला समजलं असेल की पूर्ण प्रोसेस कशा पद्धतीनं असणार आहे, पूर्ण विश्लेषण तुम्हाला मी दिलेलं आहे. सो इथून पुढं आता काल जर बघितलं तर काल दुपारच्या दरम्यान फडणवीस दिल्लीला जाऊन बसलेले आहेत ह्या बैठकीसाठी, लक्षात ठेवायचं. तेच आपल्या पोलीस भरतीचे मेन आहेत, प्रमुख आहेत. बाकी सगळं जे आहे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी वगैरे कोण असतील ते काही विषय नाही. त्यांच्याकडं अथॉरिटी असेल काय असेल तरीसुद्धा त्यांचा काही विषय येत नाही. हे जे अंगठेबहादूर आहेत किंवा 7वी पास 34वी पास 9वी पास ज्यांना आपण विधानसभेवरती निवडून देतो आहे तेच ह्या एखाद्या विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात आणि ते आपल्या राजकीय जोरावरती ते काय करतात, हे मोठमोठे जे अधिकारी असतात IAS IPS लेवलचे त्यांनासुद्धा गप बसवतात. सो अशा पद्धतीनं ह्या महाराष्ट्राची व्यथा मी याच्या आधी पण सांगितली आणि आत्ता पण बोलतो आहे. सो फडणवीसांचा प्रोग्राम हा फिक्स असणार आहे पोलीस भरतीबद्दल. फक्त मुलांना काय सांगायचं, कसं डायव्हर्ट करायचं, कसं गोलगोल फिरवायचं ह्या त्यांना पेशानं ते वकील आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत, त्यामुळे सांगायची काही गरज नाही, ठीक आहे. सो पोलीस भरतीसाठी अडथळे खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत, पोलीस भरती पडणार नाही म्हणून अलीकडे सुरू झालं आहे आणि ह्याच्या आधी 4-5 दिवसापूर्वी सगळे ओरडून सांगत होते की पडणार. पण ह्याच्या पाठीमागचं राजकीय लोक जे आहेत किंवा ह्याच्या पाठीमागं जे संबंधित विभागाचे म्हणजे गृह विभागाचं जे प्रमुख आहेत सध्या उपमुख्यमंत्री पण आहेत ते फडणवीस, सो हे ह्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी असतानासुद्धा ह्यांना विधानसभेचा विषय लागलेला आहे आणि कमी वेळ आहे, थोडेच दिवस राहिलेले आहेत लक्षात ठेवा. त्यामुळं आता जे काही पाठीमागं जे कामं राहिलेले आहेत त्याचा निपटारा करायला लागणार आहे. आज ते 3:30 जर सुरू झाली बैठक तर कदाचित 5 वाजेपर्यंत चालेल आणि तदनंतर 5-5:30 पर्यंत चालू राहील. तिथनं पुढं 6 पासून 9-10 पर्यंत काय असेल ते परत मुंबईमध्ये येतील आणि तिथून पुढं जर काही निर्णय घेतला तर अति उत्तम आहे आणि घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्याच्या पाठीमागे मी सांगितलं की काही गोष्टी जे गेम चेंजर होऊ शकतात, कारण की 1000-2000 मुलं रस्त्यावर यायला नको, आचारसंहिता भंग करायला नको, कायद्याची भीती राहायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जर कमी जागा पाडून जर सरकार डाव साधत असेल तर कदाचित ह्या पोरांचं लाखो पोरांचं नुकसान होणार हे मात्र नक्कीच. एक गोष्ट जरी ॲड पडली, कमी जागेची पडली तर नुकसान होणार, जरी ॲड पडली नाही डिसेंबरनंतर गेलं वय वाढ झालं जागा कमी 100% येणार, नवीन सत्ता बदल झालं ते दुर्लक्ष करणार, परत पोरं बेरोजगारी वाढणार हे मात्र त्रिकालवादी सत्य लक्षात ठेवायचं. त्यामुळे वारंवार मी ज्या गोष्टी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत त्या पद्धतीने होणार एवढं लक्षात ठेवायचं. सो विनंती करतोय की आज संध्याकाळपर्यंत आणि उद्या सकाळी 10-11 पर्यंत वगैरे किंवा उद्या दिवसभरात फक्त सरकारकडे वेळ आहे त्याच्या आधी विनंती करतोय सरकारला आणि सर्वांना जे काही सत्ताधारी पक्ष वगैरे असतील त्यांनासुद्धा की ही पोलीस भरती फक्त पाडू नये हा आमचा एम नाही आहे, आमचं टार्गेट ते नाही आहे. तुम्ही 7000 पाडाल 8000 पाडाल लगेच आचारसंहिता लावाल, मग मुलं एकत्र येणार नाहीत, मग हा सगळा विषय पाठीमागं तुम्हाला पुढं माहितच आहे. तदनंतर जर 12000-13000 जर प्लस पडली तर काही गरज नाही, कुणीही रस्त्यावर येणार नाही. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2-3 बाबी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत
की आदिवासी विभागातील मुलं मुली त्याबरोबर ST कॅटेगरीतील मुलं मुली यांचा GR जर त्याच्यामध्ये उल्लेख नाही केला, त्यांना जर हाईटमध्ये सूट नाही दिली, तर परत ते मुलं रस्त्यावर येणार, परत ॲडव्हर्टाईजला प्रॉब्लेम येणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर वयवाढ देतो म्हणून सांगितलेले फडणवीस आज दिल्लीला पळून गेलेले आहेत. त्या वयवाढीचा विषयसुद्धा पूर्ण करायला पाहिजे ऑफिशियल, आणि ऑफिशियल करून जे काही महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम आणि सगळ्या सूचना आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करून या तिन्ही चार घटक त्यांना इन्क्लूड करावे लागतील. इन्क्लूड केल्यानंतर मगच तुम्ही ॲडव्हर्टाईज पाडू शकता, अदरवाईज ॲडव्हर्टाईज पडू शकत नाही, याची नोंद घ्यायची आहे. एखादा जर घटक यामध्ये राहिला की परत मग त्याला महिना जाणार, 1.5 महिना जाणार, 2 महिना जाणार. त्यामुळं या 3-4 गोष्टींचा उल्लेख करूनच ॲड पाडावी लागेल, जेणेकरून मॅक्झिमम आकडा पडला भरतीचा, मुलं रस्त्यावर येणार नाहीत. त्याच पद्धतीने ह्या 3-4 गोष्टी जर केल्या आणि ह्यासुद्धा मुलांना न्याय दिला तरीसुद्धा मुलं रस्त्यावर येणार नाहीत. त्यामुळं फेअर होईल आणि लवकरात लवकर ग्राउंड चालू होईल. आमचा विषय त्या पद्धतीने आहे. हे तुम्ही पाडल्यासारखं दाखवणार, परत त्रुटी येणार, परत 2 महिने जाणार, परत त्याच्यामध्ये दुसरा घटकला वगळला तर मग म्हणणार अवघड होणार. परत त्याच पद्धतीनं जे काही वयवाढीचा विषय आहे तोसुद्धा पूर्ण क्लिअर नाही झाला अजूनपर्यंत क्लिअर नाही झाला, लक्षात ठेवा. हे भरती पाडत नाहीत तर हे वेगवेगळे कारणं आहेत. या गोष्टी फास्ट होऊ शकतात जर ह्या लोकांनी लक्ष घातलं तर. ह्या गोष्टी सगळ्या फास्ट होऊ शकतात. लय अवघड काही विषय नाही आहे हा, लय अवघड काही विषय नाही आहे हा, पण यांना करायचंच नाही आहे. यांना बेरोजगारी वाढवायची आहे, कुठलाही पक्ष असू दे, कुठलंही राजकारण असू दे, लक्षात ठेवा. त्यांचा हेतू अशाच पद्धतीनं असतो आहे. शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाची जे काही चिंध्या करलाय सरकार, लक्षात ठेवा. हे कशासाठी का? तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही 19+ आहात, तुम्हालासुद्धा माहीत आहे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. पण ते करत असताना कुठेतरी महाराष्ट्रातील प्रामाणिक गरजू जे काही बेरोजगार झालेले तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांनासुद्धा त्यांच्या हक्काची भाकरी द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करायला आमचा काही विषय नाही. पण एक कोच म्हणून गेले 15 वर्ष झालं मुलांना गायडन्स करतोय. पहिला पदभरती आणि आत्ताच्या पदभरतीमध्ये खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे, लक्षात ठेवायचं. प्रत्येक पदभरती कोर्टात, प्रत्येक शैक्षणिक अर्हता कोर्टात, प्रत्येक नियुक्ती कोर्टात, प्रत्येक सगळं समांतर आरक्षण कोर्टात, कोर्टाशिवाय विशेष नाही, त्याशिवाय पदभरतीच होत नाही. ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातली, लक्षात ठेवा. त्यामुळं जे काय चाललंय ते त्यांच्या पद्धतीनं चाललंय. त्यांच्याकडे राईट्स आहेत, त्यांच्याकडे सत्ता आहे, सगळं आहे, पण तीसुद्धा लोकं परमनंट नसतात. तीसुद्धा लोकं 5 वर्षाच्या कंत्राट बेसवरती चाललेले असतात. परत आम्ही दाखवायचं, परत काय ते करायचं आणि पुढच्या 5 वर्षाचं फिक्स करायचं. परत ACमध्ये पाठीमागं तुम्ही किती घाम गाळताय, किती मरताय, तुमचं कुटुंब कसं चालू आहे, आईबाबाचं कशा पद्धतीनं हाल होत आहेत, पोरगं कसं बेरोजगार होत आहे, त्याच्याशी त्यांना काहीही घेणं नसते. आपलं पोरगं परत यायला पाहिजे, आपली पोरगी परत पुढे यायला पाहिजे. तीच आमदार व्हायला पाहिजे, तीच खासदार व्हायला पाहिजे, संपलं. त्याचं हेच हेतू असेल, दुसरा काय आहे? दुसरा काहीच हेतू नसतो. त्यामुळं ही जी व्यथा आहे महाराष्ट्रातली तुमच्यासमोर मांडलेली आहे. ECIचं जे काही इन्व्हिटेशन आहे ते पण सांगितलं, आणि याच्याशी इथे कशी लागणार, कुठंपर्यंत लागणार, पहिली बैठक कधी होणार, आणि तदनंतर मग पुढच्या गोष्टी आहेत. पण आज आणि आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दिवसभरात वेळ आहे सरकारला, आणि सरकारने याच्याकडे पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. सो काय निर्णय घेणार आता सरकारवर डिपेंडिंग आहे, आपण बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर एक विनंती करतोय, या व्हिडिओला लाईक करा, आणि पुढच्या सर्व अपडेट तुमच्यासाठी अशाच पद्धतीनं ज्या आहेत माझ्यामध्ये सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्या ॲज इट इज मांडण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी गेले 3-4 वर्ष झालं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. सो विनंती करतोय, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, त्याच पद्धतीनं या व्हिडिओलासुद्धा लाईक करा, शेअर करा, सरकारपर्यंत हे व्हिडिओ पोचू देत, त्यांना होऊ दे राग थोडाफार, आणि आपल्या मुलांना याच्यातून न्याय भेटू दे, एवढा एकच हेतू आहे. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ते जाऊन तुम्ही दोन्हीसुद्धा चॅनल जॉईन करायचं आहे. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय, आणि मी इथं संपतोय. तोपर्यंत धन्यवाद.